नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा तुमच्या आपल्या आवडत्या महाडी बी टी स्कॉलरशिप या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमधून तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे, ज्या विद्यार्थ्यांचा फॉर्म हा रिअप्लायला आलेला असेल किंवा ज्या विद्यार्थ्यांचा फॉर्म हा सेंड बॅक टू ॲप्लिकंट झालेला असेल किंवा तुमच्या भाषेमध्ये ज्या विद्यार्थ्याचा फॉर्म हा तुमच्या कॉलेजने पुन्हा एकदा तुम्हाला पाठवलेला असेल, म्हणजे तुम्ही काहीतरी चूक केलेली असेल किंवा डॉक्युमेंट किंवा फॉर्म भरताना काहीतरी तुम्ही चुकीची माहिती अपलोड केलेली असेल आणि अशा विद्यार्थ्याचा फॉर्म जर रिअप्लायला आलेला असेल, तर अशा विद्यार्थ्यांनी कसं रिअप्लाय करायचं आहे आणि कशाप्रकारे तुम्ही तुमच्या स्कॉलरशिपचा फायदा घ्यायचा आहे, तर त्याबद्दलचा हा व्हिडिओ असणार आहे। मला व्हिडिओ चालू व्हायच्या अगोदरच सांगतो की जर तुम्ही रिअप्लाय केलं नाही तर तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार नाही। म्हणजे जे ज्यांचे फॉर्म रिअप्लायला आलेले आहेत त्या विद्यार्थ्यांनी कंपल्सरी पुन्हा एकदा त्या स्कीमला अप्लाय करायचे, म्हणजे तुमची स्कॉलरशिप तुम्हाला मिळेल। जर तुम्ही रिअप्लाय केलं नाही तर तुम्हाला कोण कसल्याही प्रकारची स्कॉलरशिप मिळत नसते। त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने आता जाऊन तुमचं लॉग इन चेक करायचं आहे। जर फॉर्म रिअप्लायला आलेला असेल तर त्याला रिअप्लाय लगेच करून टाकायचं आहे, कारण का आता 5 ते 6 दिवसच राहिलेले आहेत तुम्हाला लास्ट डेटसाठी। त्याकरता ज्यांचे फॉर्म रिअप्लायला आले असतील त्यांनी त्यामध्ये सुधारणा करून रिअप्लाय करून टाकायचं आहे। तर चला, तुमची कोणती वेळ घेणार नाही, आपण आपल्या व्हिडिओला चालू करूयात। परंतु त्यापूर्वी तुम्ही जर महाडी बी टी स्कॉलरशिप या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर या महाडी बी टी स्कॉलरशिप यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवू शकता, कारण का या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही व्हिडिओ सेक्शनमध्ये आपल्या चॅनलचे पाहू शकता तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आणि त्यांचे व्हिडिओ पर्टिक्युलरली मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत। जर तुम्ही अजूनही आपला फॉर्म कसा भरायचा रिन्युअलचा हा जर व्हिडिओ पाहिलेला नसेल तर नक्कीच तुम्ही तो व्हिडिओ पहा, कारण का बऱ्यापैकी 1,25,000 विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ पाहिलेला आहे आणि त्यांचं फॉर्म हे यशस्वीरित्या पूर्ण केलेले आहेत। तर चला आपण व्हिडिओला चालू करूयात। तर सर्वात प्रथम विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, तुम्ही यायचं आहे महाडी बी टीच्या वेबसाईटवरती आणि तुमचं हे लॉग इन करून टाकायचं आहे। तर मी एका विद्यार्थ्याचं हे लॉग इन केलेलं आहे आणि लॉग इन केल्यानंतर तुम्ही लॉग इन हे मोबाईल फोनमध्ये सुद्धा करू शकता किंवा तुम्ही कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवरती सुद्धा करू शकता, तुमच्याप्रमाणे तुम्ही यायचं आहे। आणि त्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, माय अप्लाइड स्कीम या बटनवरती क्लिक करायचं आहे। जेव्हा तुम्ही माय अप्लाइड स्कीम या बटनवरती क्लिक करताल तेव्हा तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म हे रिअप्लायला आलेले आहेत त्यांना असे 2 बटन दिसतील इथे, कॅन्सल किंवा रिअप्लाय। आणि ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म पुढं गेलेला आहे त्यांना इथे ॲक्शनवरती येणे दिसेल किंवा इथे ॲक्शनवरती हे दोन्ही बटनं दिसणार नाहीत। आणि ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म अजूनही कॉलेज लेवलवरतीच आहेत तर अशा विद्यार्थ्यांचे फॉर्म त्यांना फक्त इथे कॅन्सलचं ऑप्शन दिसेल। आता आपण जर तुम्हाला इथे कोणते बटन दिसत नसेल तर तुम्ही समजून जायचं की आपला फॉर्म हा अप्रूव्ह झालेला आहे किंवा पुढे गेलेला आहे। तर ज्या विद्यार्थ्यांना असं रिअप्लाय आलं असेल त्यांनी काय करायचं, इथे ॲप्लिकेशन आय डीवरती क्लिक करायचं आहे। जेव्हा तुम्ही ॲप्लिकेशन आय डीवरती क्लिक करताल तर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल की अलॉटमेंट अँड बिल जनरेशन स्टेटस। यामध्ये तुम्हाला दिसेल तुमचं स्क्रुटिनी रिमार्क, रिजेक्टेड रिमार्क, ॲक्शन, डेझिग्नेशन, डेट आणि इन्स्टॉलमेंट लेवल। आणि यामध्ये तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे, स्क्रुटिनी रिमार्क हा इम्पॉर्टंट आहे, कारण का यामध्ये तुम्हाला तुमचा फॉर्म हा तुम्हाला का परत पाठवलेला आहे किंवा का फॉर्म तुम्हाला सेंड बॅक टू ॲप्लिकंट केलेला आहे तर त्याबद्दलचे डिटेल दिसतात। तर या पर्टिक्युलर विद्यार्थ्याचा काय प्रॉब्लेम होता, या विद्यार्थ्याने हे फॉर्म या वर्षीचा फॉर्म भरताना मागच्या वर्षीचं इन्कम सर्टिफिकेट त्याने अपलोड केलेलं किंवा त्यांनी चुकून ते मागच्या वर्षीचंच त्याचं अपडेट करताना राहिलेलं। तर काय प्रॉब्लेम आला विद्यार्थ्याचा, त्याच्या कॉलेजनी इथे कॉलेज क्लर्कनी 22 तारखेला त्याचा फॉर्म हा रिटर्न पाठवला आणि त्यांनी इथे सांगितलं की तुम्ही अपडेट अपलोड लेटेस्ट इन्कम सर्टिफिकेट, अपडेट इन्कम सर्टिफिकेट डिटेल्स आणि प्रोफाईल चेंजेस। आणि म्हणजे या विद्यार्थ्याला नवीन या वर्षीचं इन्कम सर्टिफिकेट अपलोड करण्यासाठी लावलेलं आहे। तर या हे झालं या विद्यार्थ्याचं। तर तुमच्या बाबतीत काय घडू शकेल, तुमचं हे डोमायसाईलच्या बाबतीत असू शकेल किंवा एखाद्या विद्यार्थ्यांनी ओरिजिनल डॉक्युमेंट अपलोड केलेले नसतील किंवा एखाद्या विद्यार्थ्यांनी डिक्लेरेशनमध्ये किंवा कुठेतरी साईन केलेली नसेल, त्यांनी तिथे मेन्शन केलेलं असतं तुम्ही तुमचा फॉर्म हा रिटर्न का पाठवलेला आहे। त्याप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्यांनी जाऊन तुमच्या प्रोफाईलमध्ये चेंजेस करायचे आहेत। म्हणजे तुम्ही इथे जायचं आहे प्रोफाईलवरती, प्रोफाईल सेक्शनमध्ये, आणि तुम्ही जे तुम्हाला
इथे स्क्रुटिनी रिमार्कमध्ये दिलेले आहे त्याच्यानुसार तुम्ही प्रोफाईल चेंज करून घ्यायची आहे. आणि जेव्हा तुम्ही प्रोफाईलमध्ये चेंजेस करताल तेव्हा तुम्ही इथे यायचं आहे पुन्हा एकदा माय अप्लाईड स्कीममध्ये आणि तुम्ही ते रिअप्लाय या बटनवरती क्लिक करायचं आहे. जेव्हा तुम्ही रिअप्लाय करताल तेव्हा तुम्हाला जे ज्याप्रमाणे तुम्ही जुना फॉर्म भरलेला आहे त्याचप्रमाणे तुम्ही इथे रिअप्लाय करू शकता. रिअप्लाय करायचं आहे आणि तुम्ही यशस्वीरित्या तुमचा फॉर्म पुन्हा एकदा भरलेला असेल आणि तुम्हाला इथे फक्त कॅन्सलचाच अशा प्रकारे फक्त तुम्हाला कॅन्सलचाच ऑप्शन दिसेल आणि तुमचा फॉर्म तुमच्या कॉलेजकडे परत जाईल तुम्ही भरून टाकल्याप्रमाणे. जेव्हा तुम्ही ही प्रोसेस करताल तेव्हा तुमचा कॉलेज तुमचा फॉर्म पुन्हा एकदा चेक करेल आणि जर काही पुन्हा एकदा तुम्ही चुकी केली असतील किंवा तुम्ही चूक सुधारलेली असेल तर तुमचा फॉर्म ते पुढे डिपार्टमेंटला पाठवेल आणि जेव्हा डिपार्टमेंट लेवलवरती सुद्धा फॉर्म अप्रूव्ड होईल तेव्हा तुम्हाला स्कॉलरशिप मिळण्यासाठी चालू होईल. तर अशा प्रकारची प्रोसेस आहे. जर तुम्हाला अजूनही कोणतीही अडचण आली असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच सांगा. बऱ्यापैकी अडचणी सोडवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल. आणि जर तुम्हाला आपला चॅनल आवडलेला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा मित्रांनो. म्हणजेच किंवा तुमच्या मित्रांना किंवा तुमच्या कॉलेज ग्रुपला नक्कीच आपला तुम्ही व्हिडिओ शेअर करू शकता. म्हणजे तुमच्या मित्रांनासुद्धा ते या प्रॉब्लेममधून चांगल्या प्रकारे त्यांचीसुद्धा सुटका होईल. तर हे झालं. आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलचा टेलिग्राम ग्रुप आहे आपल्या चॅनलचा तो टेलिग्रामचा ग्रुपसुद्धा तुम्ही जर जॉईन केला नसेल तर टेलिग्रामचा ग्रुप नक्कीच जॉईन करा. कारण का त्यामध्ये सुद्धा तुम्हाला नोटिफिकेशन किंवा काय काय स्मॉल इन्फॉर्मेशन असेल तीसुद्धा तुम्हाला त्या टेलिग्राम ग्रुपमधून मिळत असते. तर जय शिवराय मित्रांनो, भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.